हाय हॅलो नमस्कार, मी शुभ्रा। कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे। शुभ्रा डोंगरे ब्लॉग ला आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत। तर एक खूप छान गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, तर ती म्हणजे देवरुख मध्ये काल पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स, जे आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त माहिती आहेत आणि त्यांच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत, तर त्यांनी असा एक छान कार्यक्रम ठेवला होता खेळ पैठणीचा म्हणून। आणि त्या कार्यक्रमासाठी मी जस्ट व्हिडिओ शूटिंग करण्याच्या हिशोबाने गेले होते, कारण की ऋषीची गॅरंटी नव्हती मला की तो काही मला गेम वगैरे खेळू देईल, पण अनायसे असं झालं की ते सगळे गेम छानपैकी पार पाडत मला अगदी पैठणी घेऊन मी घरी आले। एकदम थोडक्यात सांगायचं तर म्हणजे कार्यक्रमाची शूटिंग करण्यासाठी गेले आणि पैठणी घेऊन घरी आले, तर तो कार्यक्रम म्हणजे अगदी सुंदर असा कार्यक्रम होता। तर मी त्यासाठी देखील थँक्यू म्हणेल की पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांना, की खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता देवरुखमध्ये। आज सगळ्या कार्यक्रमात एक छोटीशी छान गोष्ट सांगायची म्हणजे त्या तिथे ज्या अँकर होत्या त्यांचं नाव मोनिका मॅडम म्हणून आहे, तर म्हणजे की एक थोडक्यात सांगायचं म्हणजे एका लेडीजचं मन एवढं मोठं असतं की खरंच म्हणजे एखाद्याची स्तुती पटकन आपण कोणी करत नाही, पण त्या खरंच अक्षरशः म्हणजे त्यांनी अगदी 75 वर्षाच्या आजीला देखील स्टेजवर उभं राहून अगदी हातवारे करायला लावले, म्हणजे एवढं सुंदर त्यांचं बोलणं होतं की ते एकदम मनामध्ये एकदम असं रुजून गेलंय। आणि खरं सांगायचं तर हा व्हिडिओ खरंच तुम्ही पूर्ण बघा। फक्त नाव सांगायचे जे वारशामध्ये तुमच्या आई वडिलांनी ठेवले,
सुवर्ण कोणती सुवर्ण बघा वा छान सुंदर वा जयश्री मेधा संगीता अरुणा अलका पुष्पलता संगीत प्रियांका अमिता ओके पुष्पा नीड टू कम फॉरवर्ड सध्या हे नाव खूप पॉवरफुल आहे नाही का थोडस मागे सगळं थोडस मागे ओके सो ध्यान से देखिएगा जो आपने ना सपने में सोचने की हिम्मत भी की है वो यहाँ आप देखने वाले हैं जरा जोरात मी जे म्हणेन ते म्हणायचे पुष्पा पुष्पा हे जोर आहे का त्यांचा असं नाही पुष्पा पुष्पा त्यांचंच नाव पुष्पा आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे माहेरचं नाव नाम सुनके नाम सुनले फ्लॉवर लगा क्या फ्लॉवर लगा फायर है मे फायर काय नव्हे आज काय खरं बट ठीक आहे ओके ऑल द पुष्पास उजघाताचे दोन बोटं तिरकी थोडी मान तिरकी आणि थोडा ओठाचा चक्कर करा ना म्हणजे काय गाणं लागेगा झलक शर्फी श्री हरि नाम जप करती है मैं झलक शर्फी श्री हरि नाम जप करती है मैं
हॅपी बनायचं बघा बघा. आणि आजी तर फुलवले क्या बात मस्त मस्त. चला एक दोन तीन सगळ्यांची नाव फायनल मध्ये जोरदार टाळ्या. सगळ्यांची नाव फायनल मध्ये जिंकू शकाल मानाची पैठणी किंवा भेटवस्तू आणि काही पेक्षा जास्ती पीएनजी यांचे गिफ्ट पाहिजे. छान कॉंग्रॅच्युलेशन आउट झालं म्हणजे काही व्हेरी गुड. वाचन थोडक्यात म्हणा एक टू तीन व्हेरी गुड म्हणा एक तीन व्हेरी गुड टाळ्या टाळ्या म्हणून लावले खूप मस्त. ओके म्हणा एक टू तीन फोर व्हेरी गुड म्हणा एक एक टू शाबास आउट झालं काकी. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या टाळ्या टाळ्या पुन्हा बोलवणार आउट झालेल्यांना पुन्हा बोलवणार आपल्याकडे ती सिस्टीम आहे. एकदा आउट झालं म्हणून परत बरोबर नाही असं घेऊन म्हणा एक कोण मजा येते तर का जास्त विचार करणार लोक म्हणा एक एक हा थ्री थ्री होणार होता थ्री तीन झालं म्हणा एक टू वा कोण सांगितलं पैठणी देणार नाही येते तुम्हाला प्लीज म्हणा एक एक टू शाबास म्हणा एक एक टू चल पुन्हा बोलणार पुन्हा बोलणार सांगा म्हणा एक किती रागवत विचारायला म्हणा एक टू तीन व्हेरी गुड म्हणा एक टू थ्री फोर व्हेरी गुड. 40 जणींची नावं लिहून घ्या जोरदार टाळ्या नंबर द्या. तिकडे नुसतं हसतच होत्या सगळ्या इकडे जरा सिन्सिअर मला म्हणून बोला बोला आपोआप झाला होता साथीचा रोग इकडे वेगळा होता तिकडे वेगळा होता असं आहे ते. येस व्हेरी गुड त्याने ह्यांचा नवले लगेचच फायदा झाले नाही येस काळा घोडा गोरा घोडा 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 गोरा गोळा काळा गोळा 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 काळा गोळा 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 काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा 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 काळा गोळा गोरा गोळा काळा गोळा काळ्या काळ्या नावने नावने काळा गोळा गोरा गोळा 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 व्हेरी गुड त्याच्यासाठी टाळ्या व्हेरी गुड काळा गोळा 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 नाही गोळा पण नाही गोळा काळा गोळा काळा गोळा 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 काळा गोळा 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 काळा गोळा गोळा गोळा
इकडे सत्या देवर वाजले म्हणजे करायचा उत्तर त्यानंतर द्यायचं बोलायचं नाही एकमेकीमध्ये पुजबूज नाही पटकन हात वरती घेऊन तिचं उत्तर बरोबर तिला पुढे जायची संधी दोघींची निवड कुणीही प्लीज बोलू नका हा विनंती पुरुषोत्तम नारायण गाडगे यांच्या पेढीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली हात वरती फक्त करायचा बोलायचं नाही कुणी सुद्धा बोलायचं नाही असे बाबत दिसत टाळ्या टाळ्या ताई जातात फायनल मध्ये कोणी इच्छा काय लक्ष ठेवा लक्ष द्या बोलू नका बोलू नका एकूण आता पुरुषोत्तम नारायण गाडगे पेढीला किती वर्ष पूर्ण झाली बोलू नका बोलू नका हाता बोलू नका 190 टाळ्या टाळ्या दोघींची निवड झालेली आहे जोरदार टाळ्या बाकी मैत्रिणी अजून एक चान्स देऊया अजून एक चान्स देऊया आताच लॉन्च केलेलं कलेक्शन च नाव काय बोलू नका हातवर हातवर आता नाही आता कॅन्सल फोडायचं नाही बोलायचं नाही रत्नावलीमध्ये एकूण असलेल्या कोणत्याही ना नतेला घेऊन बाई जाऊ दे नतेला काय करायचं नको ना रवी लेकराला ते गीत थांबले विचारा रत्नावलीमध्ये असलेल्या एकूण रत्नांपैकी कोणत्याही पाच रत्नांची नावं बोलू नका एकमेकींच्या डिस्कस करू नका प्लीज पाच रत्नांची नावं मी मगाशी वाचली तुम्ही डोळ्याने पाहिली आता मला काही नाही रत्नावलीमध्ये कोणत्या रत्नांच्या कलेक्शनची नावं होती नो वन पाच सांगायचे पाच पाच एक नाही दोन नाही पाच सांगा ना जेवढी येतात पुरे माणे मोती पासू हिरे माणिक मोती पाचू आणि नाही हिरे माणिक मोती पाचू पोळ जायचंय 10 किलोमीटर आहे 10 आम्ही कुठं आलोय किती 1000 किलोमीटर म्हटलं तरी हरकत नाही खर्च घेऊन जाऊन चांगली वर्ष किती 100 किलोमीटर वर आलंय चला थँक्यू ताई सगळ्यांनी बसून घ्यायचंय टाळ्या जोरदार सहभागाबद्दल धन्यवाद या तिघींची नावं प्लीज लिहून घ्यायची आणि याची फायनल पण आपण लगेचच घेणार आहोत विश्वनाथ शिंदे मनस्वी आंबेकर मैथिली भाटकर श्रद्धा मोगले सनिभा मोगले पूजा चव्हाण शिवराय डोंगरे अरुणा जंगम प्रिया जोशी हिमंत सरदेसाई प्रतीक्षा मंगले माधुरी शेडगे आणि जरा सरका इकडे मी खाली थांबते पण कसवरती आहे इकडे नका ह्या बाजूने ना एकमेकांना कवर अप करू नका आणि प्लीज बोलू नका हा तुम्ही कोण उत्तर देते पडा ना बाकी सगळ्या रेडी ऑल द व्हेरी बेस्ट डोक्यापासून पायापर्यंत परिधान करण्याची 10 आभूषण वेगळी पाहिजे गळ्यातला एकच पाहिजे जास्तीत जास्त 3 चालते आले ये ना तुमच्याकडे 10 बिंदी नथ गळसरी म्हणजे मंगळसूत्र कंबरपट्टा वाकी पैंजण हे घोडे पलवर पिछोडी आणि कानातले झुमके टाळ्या जोरदार क्या बात है सुपर फायनलिस्ट नंबर 9 जादू ग्राहक जादू ओके सोन्यामध्ये कॅरेट वाईज किती प्रकार असतात जेवढे प्रथम माहिती त्याने सांगा कॅरेट वाईज बघितलं ती सांगा 22 कॅरेट 24 कॅरेट किती 28 कॅरेट होय 28 कॅरेट असते 28 कॅरेट असते थांबा बोल नका 28 कॅरेट आहे आपल्याकडे शोध शोध लागलाय प्रशांत सर बघले 28 कॅरेट आहे आपल्याकडे 22 कॅरेट 24 कॅरेट गोलमार्क केडीएम 22 कॅरेट 24 कॅरेट वा वा चला जाऊया पुढे टाळ्या 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 खोट मला आवडलं तुम्ही असं समजा काय बोलायचं माहित ना ठीक आहे पायामध्ये नववधूच्या किती प्रकारचे आभूषण
घालतात सांगा जोडवी जोडवी अ नाही आभूषण जोडवी खटव इरवली मासोळ्या चला त्याच्यात सांगायचं ठीक आहे खूप छान खूप मस्त दिसा मला दिसा किती जण काही तीन ना तीन जण व्हेरी गुड तुमच्यातले जण जास्त आहेत ना आपण आठ जण घेऊया रडून सर का ऑल द व्हेरी बेस्ट ऑल द व्हेरी बेस्ट टोटल नंबर सांग मला व्हेरी गुड सहा घ्यायचे मला अकरा झाले ना सात घ्यायचे सर नाही झालं ना तुमचं माझ्या टेन्शन येते मला खाली बसा बोलणार परत ओके ऑल द बेस्ट गर्ल्स टेन्शन घेऊ नका एकदम सोपं आहे मोठं टेन्शन आलंय ना कोणीच मला चालेल आता तुमच्यापेक्षा देवरूप मध्ये असलेल्या नको देवरूप नको तुम्हाला सगळ्या देवरूपचा येणार रत्नागिरीमध्ये कोणत्या देवीचं देऊळ आहे जिच्यामुळे रत्नागिरी मंदिराचं नाव दिले भगवती देवी चला आणि सोपं येणार आहे पुरुषोत्तम नारायण गाडगे सराफांचे आयोजित यापूर्वी या पद्धतीचा कधी खेळ झाला होता का
माझ्या कधी आयुष्यात हा पहिल्यांदाच खेळ आहे पैठणीचा. येताना येऊ की नको अशी शंका होती, पण जाताना छानशी पैठणी घेऊन जाणार आहे. थँक्यू. खूप छान वाटलं. सुरुवातीला जरा असं वाटलं की अरे काय ग्राउंड आहे आपल्याला माहिती पाहिजे, पण एक मजा आली आणि अर्थातच पीएनजी सराफ आणि जवेरी त्यांची एक खूप छान प्रोमो आहे. देवरुख वासकरांनी एवढंच सांगेल की नक्की रत्नागिरी किंवा चिपूर आपल्या जवळच्या ठिकाणी भेट द्या. नमस्कार, मी शुभ्रा ढोंगले. खरं सांगू तर घरातून निघताना असं काही ठरवलं नव्हतं. माझं एक आपलं छोटंसं युट्यूब चॅनल आहे जे देवरुख मध्ये सगळे मी व्हिडिओ दाखवत असते आणि पुन्हा मी एक मराठी नाटकात देखील काम केलेली आहे. आणि मग म्हटलं की चल, आणि मला एक छोटं बाळ आहे, माझे मिस्टर विचारते बघा तिथे माझ्याबरोबर आले. आल्यापासून ते तिथे बाळाला घेऊन बसले की त्याला अजिबात धक्का लागू दे नको आणि तिचं छान कोरिओग्राफी दाखवली. हा मला माहितीये. चालू दे तुमचं एकच मिनिटाचा. थँक यू, गॉड ब्लेस यू, कीप सपोर्टिंग अर लाईक दिस. येस, चला आपण लकी ड्रॉ काढतोय. ओके मॅम, लकी ड्रॉ काढतोय आपण. चला शुभ्रा डोंगरे तिथे सांगत आहे. तिथे सांगत सोनाली नाळकर जोरदार करणे सोनाली.